दरम्यान काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडं पडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. झाडं रस्त्यावर पडल्यामुळे मोठमोठाले वृक्ष पडल्यामुळे आजही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. कुलाबा परिसरात गाडीवर झाड कोसळलं. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी ह्या परिसरातला घेतलेला हा आढावा पाहूयात. मुंबई आणि उपनगरमध्ये अचानक काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. वाऱ्यासह मुसळधार पाऊस होता, त्याच्यामुळे ही दयनीय अवस्था आपण बघू शकता की जे झाड आहे हे रस्त्यावर आहे आणि पूर्ण उन्मळून पडलेलं आहे. अशा स्वरूपाची झाडं अनेक ठिकाणी इथं पडलेली आपल्याला दिसत आहेत. केवढं मोठं प्रचंड झाड आहे आणि मेन रस्त्याच्या आवारामध्येच असा प्रकार झालेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण हा रस्ताही बंद झालेला आहे. कुलाब्याच्या या भागामध्ये आहोत आपण. या ठिकाणी अग्निशामक दल अनेक ठिकाणी झाडं जी उन्मळून पडलेली आहेत, जी कोसळून पडली आहेत, ती काढण्याचं काम सुरू आहे. पण अशी झाडं जर कुणाच्या व्यक्तीच्या अंगावर पडली तर त्याचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आहे. पण किती भयानक स्वरूपात ही झाडं पडलेली आहेत हे सरळ सरळ दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.